रायगड जिल्हा रोहा सुतारवाडी गीताबाग या ठिकाणी 9 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला आघाडी आयोजित सेल्फी विथ गौरे या विजेत्यांचा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते सन्मान. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा कमिटीच्या वतीनं सेल्फी विथ गौरे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी इत्यादी महिलांविषयी असलेल्या विषयांवर स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत नेत्रदीपक कलाकृती करणाऱ्या महिलांचा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते खास पैठणी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळेस रोहा, श्रीवर्धन, माणगाव अशा विविध तालुक्यातील महिलांनी भाग घेण्यात आला होता. कार्यक्रमाच्या शेवटी महिलांनी सुनील तटकरे यांचे आभार मानले. यावेळेस व्यासपीठावर आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा महिला राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष सौ उमाताई मुंडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ स्मिता खेडेकर, युवती जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट सायली दळवे व रोहा, श्रीवर्धन आणि माणगाव तालुका महिला अध्यक्षा व अन्य मान्यवर महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. विस्टा न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सागर जैन, रायगड. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, आमच्या महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने, दादांच्या नेतृत्वाखाली माझ्या तमाम महाराष्ट्रातील महिला भगिनींच्यासाठी विशेष करून गणरायाचं आगमन झाल्याच्या नंतर फार उत्स्फूर्तपणाने गणरायाचं स्वागत करण्यासाठी तमाम महिला वर्ग आखलेला असतो. अशा वेळेला सेल्फी विथ द गौरी, गौराईचं आगमन होणं, गौराईचं पूजन होणं प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला वर्षभरातला अत्यंत आनंदाचा, सौभाग्याचा क्षण त्या ठिकाणी असतो. अशा वेळेला सेल्फी विथ द गौरी हा एक आगळावेगळा उपक्रम महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी देण्यात आला. प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये हा स्वतंत्रपणे राबवण्यात आला. आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा उमाताई मुंडे, माझ्या प्रत्येक तालुक्यातील महिला अध्यक्ष, शहरातील अध्यक्ष यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीला उत्तम प्रतिसाद सहभागी होणाऱ्या तमाम महिला वर्गाने दिला त्याचा आज आपल्याला प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. मला या गोष्टीचा खचितच आनंद आहे की खेड्यापाड्यातल्या निम्न शहरातल्या महिलांच्याकडे गुणवत्ता कमालीची आहे, भक्तिभाव आहेच. पण आता आपण अनेक माझ्या भगिनींची मनोगत या ठिकाणी व्यक्त केली, थीम दिली होती स्त्री भूण आत्तेच्या बाबतीमध्ये, त्यामुळे त्या सर्व भगिनींनी जे मनोगत व्यक्त केले ते मनोगत या देशाच्या भवितव्याच्या उभारणीसाठी, पुरोगामी विचार असलेल्या महाराष्ट्राच्या अधिक गतिमान करण्यासाठी या समस्त महिला भगिनींचे आत्ताचे विचार ज्यांना ज्यांना पारितोषिक मिळेल त्यांचे विचार अत्यंत महनीय आहेत आणि मला विश्वास आहे की त्यांनी दिलेल्या विचाराच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा असे वेगवेगळे उपक्रम आमच्यामार्फत दिले जातात. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.